शेतकरी बंधू भगिंनो नमस्कार आज आपण या भागामध्ये कृषी पायाभूत सुविधा योजना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि माहिती देणारे तज्ज्ञ किसन मुळे जे संचालक आत्मा कृषी पाहतात मुळे साहेब हे योजनेचा सा उद्देश काय आहे आणि सर्वसाधारणपणे किती कालावधीसाठी हो ही योजना राबवली जाणार आहे ही जी योजना आहे कृषी पायाभूत सुविधा या योजनेचा मूळ उद्देश असा आहे की आपण पाहतो की शेतकऱ्यांच्याकडनं त्यांचा माल काढल्यानंतर तो बाजारात जाईपर्यंत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आसारी होते आणि आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अल्प शेतकरी आहेत आणि त्यांनी माल काढल्यानंतर त्यांच्याकडे सुविधा नसल्यामुळं त्यांना व्यवस्थित त्याचं मार्केट मिळवून अवघड होतं यासाठी सर्वसाधारणपणे या अल्प उदारक शेतकऱ्यांना विचारात घेऊन सार्वजनिक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या काढणीनंतर ज्या सुविधा जसं प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण असेल रायपनिंग चेंबर असतील त्याशिवाय वाहतुकीची साधनं नंतर साठवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हा। मग मा काही मालांना आपल्याला कोल्ड स्टोरेज लागतात काही गोडाऊन्स लागतात तर याच्या अशा सारख्या सुविधा या सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात शेतकऱ्यांना हा या योजनेचा खरा मूळ उद्देश आहे या योजनेमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश असणार आहे आणि बाबनी आहे तर सर्वसाधारणपणे अनुदान मर्यादा काय असणार आहे या योजनेमध्ये आपण थेट अनुदान असं देत नाही आहे परंतु जे काही या सुविधा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना जे काही कर्ज घेतलं जाणार आहे त्या कर्जावरचं तीन टक्के व्याज हे शासनामार्फत दिलं जाणार आहे आणि या योजनेचा कालावधी हे पहिले चार वर्ष म्हणजे दोन हजार वीस एकवीसला सुरू झाल्यानंतर वीस एकवीस मध्ये दहा हजार कोटी आणि नंतरच्या तीन वर्षामध्ये तीस तीस हजार कोटी असं एक लाख कोटीचं जे कर्ज वितरण होईल त्याच्यानंतर त्या कर्जावर जे आपण परत फेढीचा जो कालावधी हो तो सात वर्ष म्हणजे ही योजना तशी वीस एकवीस पासून तर एकोणतीस तीस, तीस पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये हो चालू राहणार आहे पण पहिल्या चार वर्षामध्ये जे कोणी लोक कर्ज घेतील त्यांना नंतर सात वर्षाचा जो परत फेढीचा कालावधी हो त्या कालावधीमध्ये हो वार्षिक जे व्याज आहे ते शासनामार्फत त्या बँकेकडे दिलं जाईल या योजनेमध्ये जा लाभार्थी कोण कोण असणार आहेत आणि सर्वसाधारणपणे ह्या योजनेमध्ये ते कशा प्रकारे अर्ज करणार आहेत किंवा लाभ घेणार आहेत या योजनेचे लाभार्थी शेतकरी उद्योजक असतील शेतकरी उत्पादक कंपन्या असतील शेतकऱ्यांचे गट असतील त्याचबरोबर काही प्राथमिक पतसंस्था ज्या शेती विकासामध्ये काम करतात म्हणजे जे कृषी विकासासाठी जे आवश्यक जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा ज्या प्राथमिक सुविधा उभा करण्यासाठी जे घटक आहेत ते या सगळ्या याचे पात्र असतील आणि याच्यामध्ये जे काही काम करायचं आहे ते आपल्याला बँकेमार्फत करायचं आहे म्हणजे अनुदान हे बँकेकडे जाणार आहे वैयक्तिक शेतकऱ्याकडे जाण्यापेक्षा बँकांमार्फत त्या व्याजाची प्रतिपूर्ती होणार आहे या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी ज्या लोकांना स्वतःचं कर्ज घेऊन ज्या सुविधा उभ्या करायच्या आहेत त्यांना प्राथमिकता आपला प्रकल्प अहवाल घेऊन बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये त्यांनी ते प्रकरण सादर केल्यानंतर मग बँका या योजनेचा जो काही प्लॅटफॉर्म ही प्लॅटफॉर्म त्याच्यावरती माहिती भरतील आणि सर्वसाधारणपणे लाभार्थ्याने अर्ज केल्यानंतर साठ दिवसामध्ये बँक त्याच्या कर्ज मंजुरीचा निर्णय घेईल आणि एखाद्या उद्योजकाचा कर्ज प्रकरण हे दोन कोटीपेक्षा जर जास्त असेल तर दोन कोटीपर्यंतच्या रकमेला फक्त ही व्याजाची सवलत लागू राहील त्याच्या पुढची जी काही रक्कम आहे त्याला बँकांचा जो काही थेट कर्जाचा व्याज दर असेल त्याप्रमाणे त्याला ते भरावे लागेल या योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्याने कुठे संपर्क साधावा या योजनेमध्ये आपल्याला सर्व ज्या काही पतसंस्था जिथून आपण कर्ज घेतो अशा पतसंस्थेमध्ये किंवा ज्या बँकेकडे आपण कर्जाचं प्रकरण सादर करणार आहेत ते प्रत्येक जिल्हा स्तरावर आपले लीड बँक मॅनेजर आहेत नाबार्डचे अधिकारी आहेत आणि कृषी विभागाच्या कार्यालयाशी सुद्धा संपर्क साधला आपल्याला योजने या योजनेची माहिती मिळू शकेल या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देणारे आहेत नाबार्डचे सी जी एम श्रीयोत राऊत साहेब ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड याने की कृषी आधारभूत सुविधा निधी योजना भारत सरकार की एक बहुत ही महत्वपूर्ण योजना है जिसके अंतर्गत अगले चार वर्षों में ये साल से लेकर अगले चार वर्षों में एक लाख करोड़ की लोन सुविधा देने की योजना है और कृषि के पायाभूत सुविधा जो आप फार्म गेट पे बोल सकते हैं फार्म गेट पे सुविधाएं बनाने की योजना है ये योजना के अंतर्गत नाबार्ड एक इम्प्लीमेंटिंग एजेंसी है दूसरी दो तीन इम्प्लीमेंटिंग एजेंसी के साथ साथ और नाबार्ड के लिए ये योजना बहुत ही महत्वपूर्ण है और हम अपनी तरफ से भरसक कोशिश कर रहे हैं कि ये योजना का व्याप बढ़े इसका इम्प्लीमेंटेशन तेजी से हो और इसमें सबको जल्दी से जल्दी हमारे कृषकों को सुविधाएँ प्राप्त हो इसी योजना के साथ साथ उसके अनुसंधान में नाबार्ड ने एक स्पेशल रिफाइनेंस स्कीम अनाउंस किया है जिसके अंतर्गत प्राथमिक कृषि सहकारी कृषि समितियाँ यानी कि पैक्स पैक्स को मल्टी सर्विस सोसाइटीज़ में ट्रांसफॉर्म करने के लिए हमारी तरफ से स्पेशल पुनर्वित्त सुविधा स्पेशल रिफाइनेंस की सुविधा दी जाएगी और इस सुविधा के अंतर्गत हमारी तरफ से रिफाइनेंस मात्र तीन प्रतिशत ब्याज दर पे दिया जाएगा और हमने कोऑपरेटिव सेक्टर को ये अनुरोध किया है कि प्राथमिक कृषि सहकारी समिति को ये चार परसेंट ब्याज पे दिया जाए मतलब अगर आप एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड की योजना के प्रावधानों के बारे में सोचें और अगर उसको ये स्कीम के साथ हमारी स्कीम के साथ जोड़े तो प्राथमिक कृषि सहकारी समितियों को केवल एक प्रतिशत ब्याज पे हमारी ऋण सुविधा प्राप्त होगी यह योजना के संदर्भ में आता बोलता है राज्य के कृषि आयुक्त श्रीयुक्त धीरज कुमार साहेब नुकतेच सर्वांना माहिती असेल मग मा की म भारत सरकारद्वारा कृषी पायाभूत सुविधाचा विकास करण्यासाठी एक नवीन है। आसा करने है एक योजना आलेली आहे ज्याच्या अंतर्गत मान्य पंतप्रधानद्वारा असा म घोषणा करण्यात आलेली आहे की याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये पुढचे दहा वर्षामध्ये आपला एक लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक या क्षेत्रामध्ये करणार आहोत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा या योजनाचे अंमलबजावणीचे कार्य सुरू झालेलं आहे या योजनामध्ये प्रमुखता आपला काढणीनंतर ज्याला म्हणतो आहे पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उदाहरणात आपल्याकडे पॅक हाऊस पाहिजे किंवा आपल्याकडे ग्रीडिंग हाऊस पाहिजे किंवा आपल्याकडे सॉर्टिंग्स पाहिजे किंवा आपल्याकडे कोल्ड स्टोरेज पाहिजे मग असा बघण्यात आलेला आहे की याच्या अभावी शेतकऱ्यांना बरोबर यांचे जे प्राईस आहे किंवा वस्तूचे मूल्य आहे ते त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना म नफाऐवजी त्यांना तोटा होतो आहे तर आपली संकल्पना अशी आहे की या योजनामध्ये जर तुम्हाला तुमचे प्रायमरी ॲग्रीकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज आहे पॅक्स ज्याला म्हणतो आहे यांना जर असा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी करायची आहे तर यांना जे कॉपरेटिव्ह बँक आहे त्यांच्यामार्फत लोन मिळणार आणि लोनच्या याच्यावर तुम्हाला तीन टक्के इंटरेस्ट सव्वेन्शनसुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे आणि या, या प्रकारच्या जे आपलं सर्व प्रोजेक्ट आहे तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन जमा करता येतो आहे या एकदा तुमच्याकडून ऑनलाईन जमा झाल्यानंतर ते कन्सर्न बँक जे आहे त्याची तपासणी करून तो प्रोजेक्ट पास करणार आणि नंतर याच्या जे योजनांचा लाभ ते पॅक्सला मिळ मिळ मिळू शकणार आहे या योजनेअंतर्गत फक्त पॅक्स नव्हे तर समजा आपला फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे फार्मा प्रोड्युसर ग्रुप्स आहे जॉईंट लॅबिलिटी ग्रुप्स आहे यांनासुद्धा या, या योजनाचा लाभ घेता येते तर माझ्या सर्वांना असा विनंती आहे खास करून फॉर्मन प्रोसेस कंपनीजना की या योजनाबाबत अधिक जे माहिती आहे यूट्यूबच्या आपला जे अधिकारिक चॅनल आहे कृषी विभागाच्या त्याच्यावर उपलब्ध आहे कृपया एकदा मग त्यांना महावे आणि त्यानंतर या योजनाचे गाईडलाईन्स जे सुद्धा आहे ते सुद्धा आपला वेबसाईटवर उपलब्ध आहे सर्वांना एकदा परत माझ्याकडून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र या योजनेच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जी आहे ते राज्याचे कृषी संचालक श्रीरोध मुळे साहेब त्याचबरोबर नाबार्डचे सी जी एम श्रीरत रावत साहेब व राज्याचे कृषी आयुक्त श्री धीरज कुमार साहेब यांनी आपल्या दिल्ली आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो